मोबाईलमध्ये अडकलेल्या युवा पिढीला खेळाकडं आकृष्ट करण्यासाठी डीडी शिंदे स्पोर्ट्स आणि सेऊल तायक्वांदो अकॅडमीच्या वतीनं क्रीडा शिबिर घेण्यात आलं त्यामध्ये तपोवन मैदानावर एकशे सदुसष्ट मुलांना सेल्फ डिफेन्स रायफल शूटिंग लाठीकाठी रोप क्लाइंबिंग तायकॉनदो फाइट्स हे प्रकार शिकवण्यात आले तर शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं मुला मुलींसाठी मोफत फुटबॉल शिबिर घेण्यात आलं या शिबिरात दोनशे सत्तर मुली आणि पाचशे चाळीस मुलांना शिवाजी स्टेडियमसह विविध ग्राउंडवर पंधरा दिवसांचं मोफत फुटबॉल प्रशिक्षण देण्यात आलं सध्या मोबाईल टीव्ही आणि संगणकाच्या अतिरेकी वापरामुळं मुलांचं खेळाकडे दुर्लक्ष होत आहे त्यामुळं मुलांना मैदानी खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी सेऊल तायक्वांदो अकॅडमीच्या वतीनं तपोवन मैदानावर एक दिवसीय क्रीडा शिबिर घेण्यात आलं यामध्ये सहभागी मुलांना सेल्फ डिफेन्स टेक्निक रायफल शूटिंग रोप क्लाइंबिंग नानचाकू ट्रेनिंग ट्रेकिंग योगा मेडिटेशन तायकॉन दो फाईट्स टेकिंग लाठीकाठी यासह विविध क्रीडा प्रकाराचं प्रशिक्षण देण्यात आलं अकॅडमीचे अध्यक्ष कृष्णा जंगम प्रशिक्षक केदार दळवी रोहित बांबूळकर पियुषा गुजर ऋतुजा उरणकर यांच्यासह इतर प्रशिक्षकांनी एकशे सदुसष्ट मुलांना मार्गदर्शन केलं दरम्यान गेल्या वीस वर्षांपासून कोल्हापुरातील मुलामुलींसाठी फुटबॉलचं मोफत प्रशिक्षण देणाऱ्या शिवाजी स्पोर्ट्स अकॅडमीच्या वतीनं यावर्षीचं उन्हाळी शिबिर पार पडलं दहा ते अठरा वयोगटातील दोनशे सत्तर मुली आणि पाचशे चाळीस मुलांना शिवाजी स्टेडियमसह विविध दहा मैदानांवर फुटबॉलचं प्रशिक्षण देण्यात आलं अॅकॅडमीचे अध्यक्ष शिवाजी पाटील मार्गदर्शक प्रमोद भोसले किरण साळोखे शिवाजी घाटगे संदीप भोसले नंदू जांभळे आशिष पाटील प्रदीप साळोखे संतोष पवार विनायक चौगुले सुरेश चव्हाण अशोक पवार दीपक शिंदे संदीप पाटील तुषार पाटील सुधाकर पाटील अमित शिंद्रे आणि सागर शिंदे या प्रशिक्षकांना पंधरा दिवस मोफत मार्गदर्शन केलं शिबिराच्या समारोप प्रसंगी आमदार जयश्री जाधव आणि सत्यजित जाधव यांच्याकडून शिबिरार्थींना टीशर्ट्स शर्ट्स आणि फुटबॉल देण्यात आला यावेळी सौरभ कदम सत्यजित पाटील विनायक फाळके जयेश कदम यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते